या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम. लग्नाचं आमिष दाखवत पीडित महिलेला व तिच्या कुटुंबियांचं सांभाळ करण्याचं आश्वासन देत जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून श्रीकांत बनसोडे राहणार सिद्धार्थ चौक यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय. पीडितेने काही वर्षापूर्वी घटस्फोट दिला असून तिला एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर ती आपल्या आईसोबत राहत असताना आरोपी श्रीकांत बनसोडे यांच्यासोबत तिची ओळख झाली. त्यानंतर आरोपी श्रीकांत याने पीडितेला हॉटेलमध्ये बोलावत तिला व तिच्या मुलाचा सांभाळ करतो असं सांगितलं. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीडितेनं नकार दिला. त्यावेळी त्यानं मुलाला व पीडितेला मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर लग्न करण्याचं आश्वासन देत घर भाड्यानं घेण्यासाठी पीडितेकडून 2 लाख रुपये घेतले. नंतर मात्र टाळाटाळ करू लागला. त्यानंतर आरोपी श्रीकांत त्याच्या पत्नीनं आणि आईनं फोन करून शिवीगाळ केली. त्यामुळे या प्रकरणी श्रीकांत बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.